दौंड तालुक्यातल्या खामगाव इथल्या सन 2011 म्हणजे 10 वर्षापूर्वी झालेल्या खुनातील आरोपींविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने सेशन कोर्ट बारामती यांनी 6 वर्ष सश्रम कारावास आणि 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 महिने साध्या कैदीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2011 साली मनीषा महेंद्र नागोडे यांनी फिर्याद दिली होती. त्यांचा मुलगा आकाश, भावाचा मुलगा अक्षय, बहिणीचा मुलगा श्रीनाथ असा घरासमोर असलेल्या गेटजवळ गप्पा मारत बसलेले असताना सगळे मुलं नदीवर पोहण्यास गेल्यावर त्यांच्याकडून सतीश नागवडे यांच्या अंगावर पाणी उडाल्याचं कारणावरून आरोपी राजेंद्र भगवान मोडक, जालिंदर उर्फ अण्णा बाळासाहेब येळवंडे, सतीश विष्णू नागवडे, विजय सावळा तांबे, अविनाश रमण शेळके, बाळासाहेब बबन ढवाळ, दिलीप रंगनाथ सावंत यांनी पोहताना पाणी उडाल्याच्या कारणावरून बहिणीचा मुलगा श्रीनाथ विजय लेंडगे याला आणि इतर सर्वांना आरोपींनी हातातील काठीनं, हातानं आणि लाथाबुक्यानं जबर मारहाण केली होती. या मारहाणीत श्रीनाथ लेंडगे याला जबर मार लागल्यानं त्याला उपचाराकामी रुबी हॉल हॉस्पिटल इथे ऍडमिट केलं होतं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत यवत पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, यवत पोलीस स्टेशन. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजे खामगाव या गावी सन 2011 यात्रेच्या पिरियडमध्ये मनीषा महेंद्र गावडे फिर्यादी यांनी राजेंद्र भगवान मोडक, जालिंदर उर्फ अण्णा बाळासाहेब येलवंडे, सतीश विष्णू नागवडे, विजय सावळा तांबे, अविनाश शेळके, बाळासाहेब ढमाळ, दिलीप सावंत यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती की तिचा मुलगा आकाश, तिच्या भावाचा मुलगा अक्षय आणि तिच्या बहिणीचा मुलगा श्रीनाथ असे तिघे त्या दिवशी नदीला पोहायला गेले होते. त्यावेळेला आरोपी सतीश नागवडे याच्या अंगावर पाणी गेलं होतं. म्हणून या सर्व आरोपीने दिनांक 22/3/11 रोजी संध्याकाळी 7:30 फिर्यादीच्या घरासमोर येऊन फिर्यादीच्या मुलगा आकाश, भावाचा मुलगा अक्षय आणि बहिणीचा मुलगा श्रीनाथ या तिघांनाही लाकडाने आणि हाताबुक्याने मारहाण केली होती. त्याच्यामध्ये हे तिघेही जखमी झाले होते. त्याच्यामध्ये श्रीनाथ हा गंभीर जखमी होऊन रुग्णी हॉस्पिटल येथे ऍडमिट होता. त्यावेळेस तो मयत झाला. त्यावरून आरोपीच्या विरुद्ध CR 51/211 CR 22/326 147 148 143 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास PI अवताडे यांनी करून दोषारोपपत्र बारामती न्यायालयात सादर केले होते. सदर केसचा आज रोजीपर्यंत कोर्टामध्ये केस चालली होती. आज रोजी सदर केसचा निकाल लागला असता त्यामध्ये आरोपी राजेंद्र भगवान मोडक, जालिंदर अण्णा बाळासाहेब येळवंडे, सतीश विष्णू नागवडे आणि विजय सावळा तांबे ह्या 4 आरोपीला 6 वर्षाचा सश्रम कारावास तसेच दंडासह शिक्षा झालेली आहे. अविनाश रमण शेळके, बाळासाहेब बबन ढमाळ, दिलीप रंगनाथ सावंत ह्या आरोपीला निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. सदरची केस ही सरकारी वकील प्रसन्ना जोशी यांनी चालवलेली आहे. केस अधिकारी म्हणून मी स्वतः काम पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी पैरवी म्हणून हौलदार ढोकरे यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच कोर्ट पैरवी म्हणून SI ललवडे यांनी काम पाहिलेलं आहे. वाजिद बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.